मतदार यादीत तुमचे नाव आहे का? असेल तर ते कसं शोधायचं? आणि मतदार म्हणून तुमचे काय अधिकार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? मग हा व्हिडिओ बघाच. नमस्कार, तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे लोकमत.com आणि मी कीर्ती. येत्या 21 तारखेला म्हणजे सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होणार, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. मतदान जनजागृतीसाठी सुद्धा विविध कार्यक्रम राबवले गेलेत आणि मतदार यादीत नाव असलेला कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये हा त्यामागचा उद्देश आहे. लोकमत पण वारंवार तुम्हाला हेच सांगत आहे की मतदान अवश्य करा, हा लोकशाहीचा उत्सव आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही लोकशाही प्रेमी आहात आणि ते व्यक्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या मतदान केंद्रावर जाणार आणि या उत्सवात सहभाग घेणार. मतदारांच्या सुविधेसाठी वोटर हेल्पलाईन ॲप हे ॲप निवडणूक आयोगाने तयार केलंय. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध आहे. तर दुसरीकडे दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी PWD ॲप हे सुरू करण्यात आलंय. PWD म्हणजेच पर्सन्स विथ डिसॅबिलिटी हे ॲपही गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. एखाद्याला व्हीलचेअरची गरज असेल तर या ॲपच्या माध्यमातून त्याची नोंदणी करता येते. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध आहे. मोबाईलवर SMS द्वारे माहिती मिळवायची असल्यास 1950 या क्रमांकावर SMS केल्यास मिळवता येईल. आदर्श आचारसंहितेचं कुठे उल्लंघन होत असेल तर सजग नागरिकांसाठी CVIGIL ॲप आहे. या ॲपवरून तुम्हाला तक्रार करता येणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं नाव मतदार यादीत तर आहे पण मतदार ओळखपत्र नसेल तर काळजी करू नका. पुढील 11 प्रकारे आयोगाने ग्राह्य धरलेल्या ओळखपत्राच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकता. यासाठी मतदार यादीत तुमचं नाव मात्र असायला पाहिजे. 1. पासपोर्ट. 2. वाहन चालक परवाना. 3. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र. राज्य केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र वगैरे. 4. छायाचित्र असलेलं बँकाचं किंवा टपाल कार्यालयाचं पासबुक. 5. पॅन कार्ड. 6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक किंवा रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्सद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड. 7. मनरेगा जॉब कार्ड. 8. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड. 9. छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन दस्तावेज. 10. खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र. आणि 11. आधार कार्ड. त्यामुळे मित्रांनो, उद्या मतदान केंद्रावर जाताना यापैकी कोणतंही एक कागदपत्र अवश्य घेऊन जा. गणेशोत्सव, ईद किंवा क्रिसमस यांच्यासारखे सण आले की आपण जसा उत्साहाने सहभाग घेतो तसंच हा लोकशाहीचा उत्सव आहे. सुट्टी मजेत घालवण्याचा दिवस नाही. सकाळीच उठून मतदान करून या, कारण मग पुढची 5 वर्ष तुम्ही राजकारणावर चर्चा करताना आधी तुम्हाला तुमचे मित्र विचारतील, मतदान केलं का? मग उत्तर काय देणार? आणि एक सुचवू का, मतदान झाल्यानंतर आपला सेल्फी काढून आपल्या मित्रमंडळींना आणि आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करायला विसरू नका, जेणेकरून तुमचे सगळे मित्रमंडळी तुम्हाला बघून तरी मतदान करायला जातील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत.com. हॅपी वोटिंग.